21 जून 2024 को भाजपा के कार्यकर्ताओं द्वारा से कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले के खिलाफ कामटी तहसील कार्यालय के सामने विरोध प्रदर्शन किया गया। कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले द्वारा ओबीसी कार्यकर्ताओं से अपने पैर धुलवाने के विरोध में भाजपा सदस्यों द्वारा कामटी तहसील कार्यालय के सामने नाना पटोले के छायाचित्र को जलाकर विरोध प्रदर्शन किया गया। आज खरंजन म्हटलं तर आपल्या सर्वांना माहित आहे की काल संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे की ज्याप्रमाणे एका सामान्य ओबीसी कार्यकर्त्याच्या हाताने काल या महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी त्या सामान्य कार्यकर्त्याच्या हाताने आपले पाय धुवून घेतले। ही गोष्ट खरंजन म्हटलं तर अकृत्य त्यांनी जे केलं, अशोभनीय कृत्य त्यांनी जे केलेलं आहे, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही कामटी मोदा विधानसभेतर्फे कामटी शहर कामटी ग्रामीण मोदा आणि नागपूर ग्रामीणतर्फे आज त्याच्या आम्ही इथे निषेध करत आहोत। मित्रांनो, आपल्या सर्वांना ही गोष्ट समजायला पाहिजे आणि या काँग्रेसवाल्यांना सुद्धा समजायला पाहिजे की एका ओबीसी कार्यकर्त्याच्या हातानं पाय धुणं हे खरंजर म्हटलं तर संस्कृतीचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हे लोकशाहीची हत्या आहे आणि हा सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्त्याचा अपमान आहे। म्हणून आज आम्ही त्याच्या तीव्र शब्दामध्ये निषेध करतो की त्यांनी या पदावर राहण्याची अनैतिकता त्यांनी बिलकुल ठेवलेली नाही आहे, तरी पण त्यांनी या पदाच्या अध्यक्ष पदाच्या ताबडतोब राजीनामा द्यावा, त्याकरता आज आम्ही सर्वचे सर्व पूर्ण कामटी मोदा विधानसभेतर्फे शहर ग्रामीण आणि तर्फे त्याच्या तीव्र शब्दामध्ये आम्ही त्याच्या आज ते विरोध करतो। आम्ही इथे जे भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय महिला मोर्चातर्फे जे आंदोलन घेतलंय ते नाना पटोले यांच्या विरोधात घेतलेलं आहे। नाना पटोले यांनी इतकं दुष्कृत्य केलंय की जे अक्षरशः लाजिरवाण आहे। नाना पटोले यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून स्वतःचे पाय धुवून घेतले आणि स्वतःच्या पायाला चिखल लागला म्हणून धुवून घेतले आणि नंतर सर्वसारम करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी ही जी गोष्ट केली आहे ती अतिशय लांछनास्पद आणि दुष्कृत्य आहे हे, आणि त्यांनी ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करायसाठी तिथे आमचा हा महिला मोर्चा आणि युवा मोर्चा जमा झालेला आहे। आम्ही सर्वजण त्यांना त्यांच्या ज्या त्यांनी जे कृत्य केलं आहे त्याच्याबद्दल निषेध करतोय आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे। कारण एका कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेणं म्हणजे स्वतःला एखादा देव किंवा संत समजणं अशा सारखं नाना पटोले स्वतःला समजतात आहे आणि सावकारशाहीचा हा एक चांगला बलंत नमुना आहे, तेव्हा ही सावकारशाही बंद झालीच पाहिजे। त्यामुळे आम्ही नाना पटोलेंचा निषेध करतोय। वेलकम टू M&M ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल, जहां आपको क्वालिटी एजुकेशन क्वालिफाइड और डेडिकेटेड टीचर्स सेफ और सपोर्टिव एनवायरनमेंट के साथ मिलेगा। इस्लामिक कल्चर और बच्चों के माइंड और फिजिकल ग्रोथ के लिए मल्टीपल एक्टिविटीज, बिल्डिंग अ प्रॉस्परस कम्युनिटी, इंस्पायरिंग अ बेटर फ्यूचर। नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक कांटी। वीडियो के प्रायोजक हैं सुरेश इलेक्ट्रॉनिक्स। अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक, ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस वो भी 0% फाइनेंस पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामटी।